पाण्यात त्याला खालनं फक्त एक 50 फूट रान पडले होते. पहिल्या तर जुकाट मधनं तुटला होता आणि पूर्ण जुकाट खाली जमिनीला टेकतपर्यंत सुरुवातीपर्यंत ह्या विषय शरती भागाला, तर याच्यामध्ये फक्त मित्रता वाढते आणि मित्रता इतकी घट्ट झालेली की एका नात्यापेक्षा मित्र. या वयात पण तुमचा आता नाच चालू आहे? या वयात आहे पण सुटणार पण नाही, कधी जाणार पण नाही असा पण. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच त्यासमोर दिलेली घंटा दाबा, त्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि पहा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर. प्रथमचा आपला परिचय द्या. मी राज पाटील, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, राहणार पिंपळघर. बैलाचं नाव सांगा. हा, बैलाचं नाव आहे तेजा. सगळेजण याला सायलेंट किलर, भिवंडीचा सायलेंट किलर म्हणून ओळखतात. बैल कधी घेतलेला? हा बैल मागच्या वर्षी घेतलेला आहे. घेतला तेव्हा दाती कसा होता? चौसा होता. आणि ह्या बैलामागची एक हिस्ट्री आहे. मी आम्ही रात्री असंच जागरण करत असताना हा तर मध्ये म्हटलं तरी ही हा माझ्यासाठी गिफ्ट आहे. आमचे सन्मान्य नगरसेवक माझे आत्तेभाऊ विनोद जयराम काळन, हा त्यांनी मला दिलेला सरप्राईज मला गिफ्ट आहे. त्यांनी मला रात्री 2 वाजता फोन केला की भाऊ आपल्याला बैल घ्यायचं आहे. मी विचार केला दादा बरं आपण आपला राजकारणातला भाग आहे, आपण बैल नाही बोलते, एक शोक म्हणून आनंद म्हणून आपल्या एक घरी आपल्याला किल्ला म्हणून बैल पाहिजेत. तर आमचे माझे मित्र आहेत कोणगावचे, मिलिंद पाटील. तर आम्ही दुसऱ्या दिवशी भेटलो तर आम्ही म्हटलं की आपल्याला एक बैल बघायचं आहे वासरू. खूप बैल बघितली पण आम्हाला सर्वात त्यात हा आवडला. खरं तर नजर म्हटलं तर मिलिंद पाटीलची. त्याच्यानंतर दादाला सांगितलं की आपण बघितलं वासरू, तेव्हा आम्ही हा वासरू फोन शिरत अण्णा रणदिवे त्याच्याकडून खरेदी केला. आणि घेतला तेव्हा काय किंमत काय होती? किमतीचा आमच्याकडे विषयच नव्हता. बैल आवडला आम्ही घेतला. माझा भाऊ गणेश पाटील, मिलिंद पाटील आणि करण बजागे हे सोबत पिकअप घेऊन गेले तिकडे फोन शिरतला बैल आणायला. जेव्हा तुम्ही हा बैल बघायला गेलेले तेव्हा या बैलात असं काय आवडलं की तुम्हाला घ्यावा असं वाटलं? याच्या पर प्रथम तर आम्ही व्हिडिओ बघितल्या. व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला त्याचा पळ आवडला. आणि एकतर हा जातीने खिल्लार, आम्हाला असं वाटलं की आत्ता पळतो इतका पळतो तर अजून दाती जुळला की वेळ झाला तर अजून पळेल. त्या हिशोबात आम्ही पैशाची गिनती न करता हा मी त्यांच्याकडून खरेदी केला, जागेवर जाऊन त्याच्या खरेदी केला. खरेदी केला, खरेदी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? प्रयत्न करत आम्ही फोन खूप चालू केले. ॲक्च्युली त्याच्यामध्ये असं झालं की आम्ही खरेदी करायचं आहे त्यांना पैसे पाठवायचे होते, तर त्याच्या आदल्या दिवशी आम्ही 2 शर्यती केल्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी परत किंमत वाढवली. वाढवल्यानंतर आम्ही त्याचा स्पीड त्या व्हिडिओमध्ये पण बघितलं, त्यांनी किंमत वाढवली खूप. तर कमी जास्त करून आम्ही त्यावेळेस खरेदी केलं आणि त्याच रात्री माझा भाऊ आणि करण बजागे आणि मिलिंद पाटील माझा मित्र ते घेऊन गेले आणि त्याच रात्री बैल सकाळी आमच्या दारी आला. बैल घेतलेला तुम्ही किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली आता, म्हणजे 1.5 वर्ष झाली बंदीच्या काळामध्ये हा बैल खरेदी केलेला. ओके. आणि या 2 वर्षामध्ये किती शर्यती केल्या? या कमी काळात सर्वात मला तेवढं माझ्या धावणीला कमी काळामध्ये सर्वात जास्त शर्यती करणारा हा एक बैल आहे. माझ्या धावणीला सगळे बैल मारतात पण हा कुणाचा आहे हा बैल मारत नाही. आणि बैलामध्ये असे काही विशेष गुण आहे की तुम्हाला इतर बैलांपेक्षा जास्त आवडतात? विशेषतः मी बघितलं तेव्हा घरी आल्यानंतर पहिला बघितला त्याचे खूर मोठे आहेत, त्याचे कान थोडे छोटे आहेत आणि कोसा आणि त्याचा पळ आणि त्याची लांबट त्याच्यामध्ये बघितलं ना, त्या चालवला त्याच्यामध्ये चालण्याची त्याची पद्धत, शर्यतीला धावण्याची पद्धत. आणि एक इच्छा होती मनापासून की आपल्या धावणीला कोसा खिल्लार म्हणून बैल आपल्या धावणीला पाहिजे, तर त्यावेळी तो एक निमित्त आहे आपल्याकडे. पाहिजे बैलाच्या स्वभावाबद्दल सांगा, बैलाचा स्वभाव कसा आहे? स्वभाव म्हणजे आता बैल एकदम शांत. माझ्या धावणीला जवळजवळ 7 ते 8 बैल होऊन गेली पण त्यातला हा सर्वात गुणी बैल. खाली पायट्यावर मांडायला एक जण असला तरी तयारीला उशारला असो, खाली झुंपेपर्यंत एकदम शांत. आता तुम्ही बघता एकदम शांत उभा आहे पण एकदा गाडी फिरवल्यानंतर जो बैलामध्ये धावायला ताप येतो तर त्यापर्यंत आणि कालपासून तर वरपर्यंत त्याचा स्पीड तोच असतो. आत्तापर्यंत किती शर्यती झाली असतील बैलाच्या? मोजल्या तर नाही, कमीत कमी 30 आसपास आम्ही शर्यती केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या धावण्याला सर्वात जास्त शर्यती केल्या ते आणि केल्या. खरं तर आत्ता झालेली आता आठवण राहिली आम्हाला. तो किस्सा आहे आमचा, उसाटणीला 1 मेला शर्यत जमली होती तर तो उशीर झाला म्हणून ती शर्यत आम्ही कॅन्सल केलेली.
तर काल आम्ही बिंजूला नाव सोडला होता, त्यावेळेस त्यांनी फोन केला की आपण राहिलेली शर्यत आपण पूर्ण करू, तर ते पण आपले मित्रच आहेत, जवळचेच आहेत, तर ती शर्यत आम्ही जिंकली. सध्या शर्यत ही आमची म्हणजे आत्ता जे या 35 शर्यतीमध्ये ही शर्यत त्याची आठवण येतली आमची. आणि विशेष म्हणजे आमची दोन्ही स्वतःची बैल होती. बैलाच्या गाडीवर ड्रायव्हर कोणते असतो? आमचा महेश ड्रायव्हर असतो, कुणाल पस्टे असतो, हे दोन ड्रायव्हर आमच्याकडे असतात नेहमी. घाटावर दोन मैदानं केलेली आहेत. जेव्हा मला तरी वाटतं बंद शर्यतीत चालू व्हायच्या अगोदर बैल पाठवला होता. शर्यतीत चालू झाल्यानंतर त्यांनी दोन शर्यती केलेल्या आहेत, म्हणजे दोन मैदान काढलेले आहेत. बैलाचं शरीर वैशिष्ट्य काय सांगा? शरीर वैशिष्ट्य म्हणजे खूर मोठे आहेत, लांबड आहे, आणि विशेष म्हणजे कोसा खिलार जातीचा बैल आहे. सर्वात जास्त कोसा खिलार जास्त काळ पळतो. आमच्याकडे बाय आमच्याकडे रोजचा डेली त्याला संध्याकाळी आमची पोरं असतात, आता बघतात. आम्ही जरी नसलो तरी त्यातून बैलीला ताप घालतील आणि चालवला 2 ते 3 किलोमीटर नेतील. सुद्धा खुराक चालू आहे आम्हाला, उडीद चालू आहे, गायछाप चालू आहे, मक्काचुनी चालू आहे, आणि एक आता एक नवीन लॉन्च झालेला आहे जोडी नंबर 1, तो सुद्धा आम्ही देतो खायला. बैलाचं काय साधारण वय काय असेल? साधारण 1-4 वर्ष वय असेल, 3.5 ते 4 वर्ष. अजून किती वर्ष बैल पळेल? आता विशेष म्हटलं तर आम्ही जेव्हा मी शर्यती क्षेत्रामध्ये उतरलो तर मोठ्या सोन्या त्यावेळेस मला तर 64 होता, तर त्या सोन्याला आतापर्यंत 10 वर्ष झाली. तर तो 10 वर्ष काळाबद्दल आमची अपेक्षा आहे की 10 वर्ष निदान 8 वर्ष जरी बैल पडला तर आमचं खूप नाव मोठं होईल. सध्या बैल कोणत्या बैलांबरोबर पळतो, म्हणजे पहिरे कोणते आहेत सध्या? आता सध्या पहिरे आमची सुरुवातीला या सीझनमध्ये पहिली शर्यत केली आम्ही, आमचा मित्र आहे राजेश ठाकरे कर्जत वावे कर्जत, त्यांच्या टायगरमध्ये आम्ही DSP पाटीलला आम्ही एक आठवणीची शर्यत केली होती. गजा म्हणून एक बैल होता, खूप पळायचा, आणि आम्ही त्यावेळेस सगळेजण म्हणायचे की ती बैल पळतो म्हणून. त्यावेळेस ती शर्यत सुद्धा जिंकलेली आम्ही. तो असतो एक आमचा स्वतःचीच गाडी करतो, पण आमचे मित्र आहेत त्या हिशोबात आम्ही ज्यांनी मागितला बैल त्याला आम्ही बैल बिंदासपणे देतो. आम्हाला सांगा की आता तुम्हाला शर्यतीचा नाद केव्हापासून लागला? शर्यतीचा नाद मला 2015 लागला, जेव्हा माझं लग्न झालं आणि मला मुलगा झाला. तर साई म्हणून माझा मुलगा आहे. तर एक इच्छा होती आपल्याला की आपल्या मुलाचं नाव काहीतरी कानाकोप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा. आणि आपण जातीने शेतकरी आणि शेतकरी माझ्या सुरुवातीला पण आमच्या किल्लार म्हणून बैलं होती, पण ते शेतीची बैलं होती. तर एक वेळ असा झाला की आमच्या गावात जेव्हा आपण दिवाळीचा सण साजरा करतो तर आपल्या माझ्या दावणीला तेव्हा बैल नव्हते, आणि पप्पा माझे पहलवान होते. तर ते त्यांना मी सांगितलं की पप्पा मला बैल घ्यायचे आहेत. तो बोलतो घे बैल चालेल, बोलतो आपले बैल नाही आहेत. तर त्यांनी सांगितलं की बैल घे. मी त्यावेळेस बैल घेतला चिंचपाड्यावरून, जेव्हा आता भाजी पळतोय ना श्याम म्हात्रे, मोनी श्याम म्हात्रे, त्यांच्याकडून एक पिंट्या म्हणून पहिल्या सुरुवातीला बैल घेतला. पिंट्या आणि गुलाब हे दोन बैलं माझी सुरुवातीची पहिली खरेदी आहे. पण ते एक घरात शोक म्हणून एक दारात आपल्या शोभा म्हणून शेतकऱ्याचा त्यावेळेस ती फक्त शर्यतीला घेतली. पण शर्यतीचा नाद मला 2016 लागला, जेव्हा मी महाराष्ट्र चॅम्पियन जेव्हा लक्षपूर्ण झालेला महाराष्ट्र चॅम्पियन मोन्या त्याला मी खरेदी केला. त्यावेळेसपासून ती पूर्ण गाडी मी खरेदी केलेली मोन्या आणि सरकार. जेव्हा तुम्ही मोन्या घेतला तेव्हा तो दाती कसा होता? नाही, तेव्हा दाती जुळलेला होता मोन्या. खरं तर नाद मला सर्वात जास्त माझं नाव केलं तर महाराजात सुरुवातीला राज पाटील पिंपळकर आणि माझ्या गावाचं नाव तर त्या मोन्या बैलाने दाखवलं. तो बैल कुठून घेतलेला तुम्ही? तो सातारामधून घेतलेला. आणि तेव्हा काय किमतीला घेतलेला तुम्ही तो बैल? त्यावेळेस किमतीला खूप जास्त माझ्या हिशोबा तरी जास्त किंमत होती. त्यावेळेस मी रोख रक्कम 2 लाख रुपयाला मोन्या बैल घेतला होता, आणि तो सरकार पण 2 लाखाला घेतला होता. दोन बैलं मी 4 लाखाला सुरुवातीला घेतली होती. सुरुवातीची शर्यतीची बैल खरेदी करायची तर ती 2-4 लाखाची मी खरेदी केली. मोन्या बैलाची खासियत सांगा की तुम्हाला त्यात काय असं आवडलं घेण्यासारखं? मी मोन्या शर्यती खरं तर एक माझा मित्र आहे अनिरुद्ध पहलवान पुण्याचा, तर त्याचा आणि माझा संपर्क होता. तर त्यांनी मला सांगितलं की असा बैल आहे की तो विकायला काढलाय बघ जरा. पण ॲक्च्युली मला सुरुवातीपासून मोन्या बैल आवडलेला खूप, की भांड्या त्याचा खूप फिटनेसमध्ये होता. तर त्याच्यामध्ये मी त्या सांगितलं की मला मोन्या बैल पाहिजे, तो सुरुवातीला विकायला नकार देत होता. पण त्याने 6 महिन्यामध्ये मला त्याच्या ग्रुपला ॲड केला, आणि त्या ग्रुपला ॲड केल्यानंतर मी त्याच्या तो म्हटलं की शेट या आपण बसू व्यवहाराला,
किंवा पळू. मी तर सांगितलं, मा हे मित्राला सांगितलं, माझा मावस भाऊ कपिल ठाकरे, त्याला सांगितलं की असा बैल आहे की आपण तो बोलतो तू जा आणि बघून ये पहिला. तर मी बघायला गेलो त्यावेळेस पहिली शर्यत आम्ही मोने सरकारमध्ये केली होती, जेव्हा सुरुवातीला टॉपमध्ये बैल पळायचा करंजे पुलचा पक्षा म्हणून एक व्हाईट खिल्लार बैल होता, तर त्याची शर्यत केलेली ती माझी जीवनात पहिली शर्यत ती माझ्या जीवनातली. ती गाडी आम्ही केली होती त्यावेळेस मोने आम्ही खरेदी केलेला बैल. सध्या तुमच्या धावणीला आता कोणती कोणती बैल आहेत? माझ्या धावणीला सध्या 7 बैल आहेत. एक मोन्या, संजा, दीक्षा, एक बॉबी बैल आहे, तेजा आणि सुंदर. मोन्याबद्दल आपण ऐकलं, दीक्षाबद्दल सांगा. दीक्षाबद्दल तो मी आपल्या कल्याण तालुक्यात भालगावातून मी खरेदी केली होता, 161,000 खरेदी केला होता. त्याने पण खूप माझा दोन्ही खांदी पब्लिक आणि तो सुरुवातीला घेतला तर एकच खांदी पळायचा, पण आम्ही घेतल्यानंतर त्याला दोन्ही खांदी पळवला आणि दोन्ही खांदी पळल्यानंतर खूप स्पीडला पळला. पहिली शर्यत आम्ही हरलो, पण त्याच्यानंतर जो पब्लिकमध्ये जो बैल पळला आमच्या भागात किंवा माझ्यामध्ये तो खूप म्हणजे त्याने एक आमचं खूप नाव केलं. त्या बैलाची एखादी आठवण सांगा की तुमच्या कायम लक्षात राहील अशी. आठवण त्याची एक सुरुवातीची एक आठवण आहे आमची. आपण बघितलं असेल की आपला मोठा लक्ष इंदकेसरी मोठा लक्ष तो जुकाटातून सुटला होता शर्यती करता वेळेस. ते म्हटलं मुंबईची शर्यत असेल ती, तर त्या शर्तीमध्ये तो लक्षात सुटला होता आणि ती शर्यत हरली होती. आणि दीक्षा आणि माझा एक चिक्या बैल, तर ती आमची शर्यत होती देवलीचा किसना आणि निलेश दादा आपल्या शेलार खांबालपाडचे त्यांचा एक बैल होता. तर ते उसरण्याला शर्यत होती, तर उसरण्या त्याला खाल्लं फक्त एक 50 फूट रान पडले होते बैला, तर जुकाट मधनं तुटला होता आणि पूर्ण जुकाट खाली जमिनीला टेकतपर्यंत सुरुवातीपर्यंत खालपासून तर वरपर्यंत त्याच स्पीडने बैल आली होती. ती एक आयुष्यातली माझी सर्वात मोठी शर्यत की ती जुकाट तुटून शर्यत झालेली म्हणजे आयुष्यभर. ती अजूनही आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि तो चिक्की आणि दीक्षा आहे, ही दोन बैला अशी माझ्याकडे न विसरण्यासारखी आहेत. माझ्या जिथे जिद्दीच्या शर्यती झालेल्या आहेत त्या शर्यतीमध्ये नेहमी मला त्यांनी गुळाल दिलेला आहे. आणि एक राहिलेला संजय बैल, तर संजय बैल आम्ही घेतला होता मानकिवलीमधून, मानकिवली आपला बदलापूर बदला मानकिवली त्याच्याकडून घेतला होता. 2 लाख रुपये कॅश खरेदी केला होता आणि तो सुद्धा माझ्या आत्ते भाऊ त्यांनी सांगितलं की घ्यायचा आपल्याला एक बैल चांगला बैल टॉपचा. आणि त्याचा टॉपचा बैल म्हणजे त्यांनी सुरुवातीला एक राणा लक्ष म्हणून आपले संदीप भाईची गाडी पाहिजे, तर ती गाडी मारली होती त्यांनी, तर तो थोडासा मध्ये रिवर्स झाला होता. तरीसुद्धा मी दादा बोललो दादा आपल्या हा बैल घ्यायचा, तर दादानी माझा शब्द टाप पडू दिला नाही आणि तो बैलसुद्धा घेतला. त्या बैलांसुद्धा ते एक शर्यत पडल्यानंतर त्यांनी इतकं आमचं नाव केलं ना की कोणीही बोललं तर हा बैल फेल होता पण तुझ्याकडे आला तर खूप पळायला लागला. तसं त्या आठवणीत एक संजय बैल. आता पुढच्या बैलाबद्दल सांगा. आणि एक राहिलेला चिक्या म्हणून बैल माझा. चिक्या बैल मी घेतला होता साताऱ्यामधून, त्याची एक रात्री आम्ही धावून विकत घेतला होता सकाळी रात्री विकत घेतला आणि सकाळी घेऊन आलो. तर तो मी माझ्या मित्राला विकत घेतला होता, मित्राला विकत मित्राने सांगितलं की मला आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर तो वासरू तू घे. तर त्यावेळेस तो चिक्या म्हणून मी तो वासरू घेतला विकत, तेव्हा तो दुसरा होता. कोणाकडून घेतलेला? लोणनमधून घेतला होता, दैवत गोवेकरकडून घेतला होता. घेतला तेव्हा काय किमतीला घेतलेला? तो पण 161,000. आणि तो पण सेम याच्यासारखा होता, पण थोडासा तो धनगिरी कोसा खेळांमध्ये होता, हा प्युअर कोसा खेळांमध्ये. हा बैल कुठून घेतलेला? हा बैल सातारा भागातूनच घेतला. माझा मित्र आहे जीवन जगताप रंदुलाबाद, त्यांनी हा वासरू माझ्याकडे पाठवून दिला की त्यांनी मला सांगितलं की दादा की वासरू आहे एक आदातमध्ये, तर तो दोन गटाला राहिलेला आहे वासरू आहे, तर तो घेणार का? मी म्हणजे फोटो बघितले पण मला असं बघताना वाटलं नाही की हा आदात वासरू आहे. जेव्हा मी घ्यायला गेलो, मी स्वतः गेलो घ्यायला बघितलं, मी पहिले दात चेक केले, अरे बरं आदातच आहे. त्यावेळेस मी विचार केला की हा वासरू खरेदी करायचा. घेतला तेव्हा काय किमतीला घेतलेला? 161,000. आत्तापर्यंत किती वासरांनी शर्यती केलेल्या आहेत? आत्तापर्यंत माझ्या वासरूने 2 शर्यती केलेल्या आहेत आणि 2 रेस सुरुवातीची हरला, तर सुरुवातीला आम्हाला अंदाज नव्हता किती पळतोय आणि किती नाही, तर त्याच्यामुळे कमी स्पीडची बैलं घातली होती. आणि विशेष म्हणजे हा दोन्ही खांदी कडंनी पळतो, तर त्यामुळे अंदाज नव्हता की पळेल की नाही पळेल तेवढ्या स्पीडने. पण आता शर्यत गेली, एक मोठी गाडी मारली आम्ही आमच्या घरच्या जोडीनेच मारली, तेजा आणि सुंदर.
बैलाचे फिटनेसच खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे हा जेव्हा मी बघितला आम्ही आणल्यानंतर तर आमचे मित्रसुद्धा खूप म्हटले की हा आपला एक बादल म्हणून डेरिवलीचा बादल म्हणून बैल होता सेम शकल बांधा सेम त्याच पद्धतीचा आता भरपूर जणांनी मला कमेंट केली जेव्हा पहिली शर्यत झाली तेव्हा आणि त्यावेळेस मला बोलवत होते की आम्हाला विकत द्या पण मी म्हटलं मी घेतलं तर मी कसं देऊ ते पण माझे मित्रच आहेत. आज तुम्ही शर्यतीला एका माणसाचं काम नाही सहकाऱ्यांशिवाय होऊ नाही शकत तर त्याबद्दल नाही सहकारी माझ्या सोबतीला नेहमीच असतात आता तर सहकारी कमीच आहेत नाहीतर इव्हन बघितलं तर आपण 20-25 जण माझ्या बरोबर असतात आणि सगळं नियोजन माझा मावस भाऊ सुरेंद्र ठाकरे हा सगळं नियोजन करतो. आणि तुम्हाला तुमच्या सोबत जे सहकारी आहेत त्यांचा रोल सांगा. माझा रोल काहीच नाही याच्यामध्ये सगळा रोल आहे तो माझ्या सहकाऱ्यांचाच आहे. हे माझे काका सकाळी तो शेड साफ करतील जर ते नाही आले लवकर तर मी करतो माझा भाऊ करतो हा पेलवान आहे ठाणे जिल्हा पेलवान आहे हा कधी येतो हा माझा वासा आहे हा माझा भाऊ आहे. भाऊ तर स्वतः कोणी आमच्या पिकअप ड्रायव्हर नसला तर भाऊ स्वतः पिकअप चालून घेऊन होतो मैदानात. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव रवींद्र बाजीराव पाटील पिंपलघर. या बैलामध्ये तुम्हाला काय आवडतं. या बैलामध्ये असं का राजू शेटनी जो घेतला तेव्हा मी गेलो बघायला तर याच्यात असं काय आणि 2-3 शर्ती लगातार मारले मारल्यानंतर तर पहिले आमच्याकडे बी जोरी होती त्याच्यानंतर आमच्याकडून माझा ना भांगरी झाल्या त्यात सोडून दिला त्याच्यानंतर राजू शेटकर बैलाला तर राजू शेटकर मी असंच गेलो 2-3 वेळा नंतर तो नाद लागता डबल लागल्यानंतर मग ते लागूनच गेला. आता जेव्हा तो निघाल तेव्हा मला 6 वाजता फोन करतो सकाळी मी लगेच रिटर्न बैला जाऊन येतो. तुम्हाला जुना नाद म्हणजे बैलांचा नाद कधीपासून लागला. बैलांचा नाद कमसे कम 30 वर्षे झाली. पहिले काय तुमची बैलजोडी कोणती होती. बैलजोडी आमच्याकडे वाघे आणि एक सोन्या वेल्याचा लेकरा सगळ्यात बाबांनी आमची घेतली ती. आणि मग आता सध्या तुम्ही या वयात पण तुमचा आता नाच चालू आहे. या वयात आहे पण सुटणार पण नाही ना कधी जाणार पण नाही असं पण. बैलां म्हणजे बैलांबद्दल काय अशी आवड निर्माण झाली. बैल आता सर्वांचंच बघतो त्याच्यानंतर आपलं बैल घेतल्यावर आपल्याला बी आवड लागली बैलांचा चला उठा चला बैलांच्या मागे. आता आपल्याला कामधंदा म्हातार पण झाला कामधंदा नाही पोरं जातात का आता आपली थोडेफार कमवतात आपल्याला या क्षेत्रात उतरलो होतं आता त्याच्याकडे. तुमची बैल आता ज्या स्पीडने पळतात तो स्पीड कायमस्वरूपी राहण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात. कष्ट तर घ्यावेत आम्ही शर्यती कुठे नसल्या तर माझे सहकारी आहेत ते सहकारी न चुकता न उठता 8 ते 8:30 येतील आणि ते म्हणतील की आज शर्यत आहे का तर शर्यत नसली तर एकतर ते पोहायला नेतील किंवा 2 ते 3 किलोमीटर चालवायला नेतील सकाळी त्याच्यानंतर आल्यावर रतीब सगळं ते खाणंपिणं चालू पूर्ण दिवस. बैलांना फिटनेसमध्ये राहण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते. ते आपलं खाणंपिणं माझं असं उडीत रोजचा व्यायाम आणि विशेष म्हणजे मी त्यांना एक 7 दिवसांमध्ये माझा डॉक्टर घरी असतो किंवा डॉक्टर आला नाही तर मी त्या दवाखान्यात जाऊन त्यांची ट्रीटमेंट करून घेतो. आज 7 ते 8 वर्षानंतर बैलगाडा शर्यतींना रितसर परवानगी भेटलेली आहे तर त्याबद्दल सांगा. खरं तर खूप कष्ट घेतल्यात जे आपले मोठे व्यक्ती आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. खूप वर्ष झाली शर्यतीवर बंदी होती आणि हा नाद तर मी बंदीमध्येच चालू केलेला तर त्याच्यामध्ये हा नाद चालू करता करता मलाही या शासनातर्फे असं वाटलं की आपलाही कुठेतरी थोडाफार योगदान असावा शर्यती चालू करण्यासाठी तर मी आम्ही आमच्या कल्याण भिवंडी तालुका तसे डोंबिवली अंबरनाथ बदलापूर पनवेल या भागामध्ये जेव्हाही मीटिंग व्हायची या शर्यतीबद्दल चालू करण्यासाठी काय काय करावं लागेल त्यासाठी मी नेहमी तत्पर आम्ही असताना तर पंढरीशेठ फडके असो संदीपभाई माले असो आणि इतर आमचे सहकारी पप्पूशेठ मांगरोल तसेच खूप आता नावं तर मला सगळ्यांची आठवत नाही पण खूप जणांनी मेहनत घेतली आहे शर्यती चालू करण्यासाठी. आणि आता शर्यती रितसर चालू आहेत तर मग तुम्ही शर्यत शौकींना आणि गाड्या मालकांना काय संदेश द्याल. शर्यती शौकींना गाड्या मालकांना आणि विशेष म्हणजे जे आपले बघायला प्रेक्षक येतात त्यांना एक हात जोडून माझ्याकडून विनंती आहे की आपल्याकडे बैल नाही आहे तर आपण मध्ये उभे राहू नका आणि जे बैलगाडा मालक आहेत
त्यांना मी एकच सांगतो की आपण भांडण तत्ता सोडून मैत्रीपूर्ण शर्यत करा. कुठेतरी अजामीन पत्रावर आपल्याला सब ही शर्यती चालू करण्याची परमिशन भेटलेली आहे. तीच परमिशन आज आपण इतक्या मोठ्यामध्ये उत्साहामध्ये आपण साजरी करतो. इतक्या मोठ्यामध्ये मैदान होतात, इतक्या लोकसंख्या होते, इतकी मैत्री वाढते. खरं तर हा विषय शर्यती भागाला तर याच्यामध्ये फक्त मित्रता वाढते आणि मित्रता इतकी घट्ट झालेली आहे की एका नात्यापेक्षा मित्र मोठा असतो. तर याच्यामध्ये मित्र खूप कमावलेत आपण. बैलगाडा शर्यत तुम्हाला आजपर्यंत काय दिलंय त्याबद्दल सांगा. विशेष म्हणते या बैलगाडा क्षेत्राने मला एकच दिलंय, ती म्हणजे महाराष्ट्रात माझी ओळख आणि महाराष्ट्रात जे माझे मित्र जमलेत ते लोक मला ती माझी पुण्याई आहे.